काँग्रेस अध्यक्षपदी कोण येणार याचं चित्र शनिवारी रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीपूर्वी शुक्रवारी पार्टीच्या प्रदेश नेत्यांची आणि खासदारांची बैठक झाली. अध्यक्षपदावरील व्यक्ती कोण असावी हे दबावाखाली ठरवू नका असे संकेत राहुल गांधींना सर्व प्रमुख नेत्यांनी राहुल गांधींनी जे आहेत ते सगळ्या प्रमुख नेत्यांना दिलेत. याची नेमकी काय प्रक्रिया असेल याविषयीचा हा खास रिपोर्ट. काँग्रेस अध्यक्षपदासाठीची निवड प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. यासाठी पॅनल स्थापन होईल, काँग्रेस कार्यकारिणीची संक्षिप्त बैठकही होईल. हे पाच गटात विभागले जातील. या पाच गटातील नेते राज्यातील पक्षप्रमुखांसोबत नव्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा करतील. या विचारमंथनातून नव्या अध्यक्षाचं नाव निश्चित केलं जाईल. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष निवडण्यासाठी यापूर्वीही अनेक बैठका झाल्या आहेत, मात्र कोणत्याही एका नावावर सहमती झालेली नाहीये. मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक दलित समुदायातील नेते अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, अशोक गहलोत, सुशील कुमार शिंदे ही नावं सध्या चर्चेत आहेत. मुकुल वासनिक यांच्या नावावर अधिक सहमती असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात आहे. सध्या काँग्रेस पक्ष संकटांनी घेरलाय. या स्थितीत गांधी परिवाराशिवाय नेतृत्व पक्षाला मिळणार आहे, त्यामुळे अत्यंत मजबूत नेतृत्वाची गरज सध्या पक्षाला आहे. शुक्रवारी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. अनुच्छेद 370 वर भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. मात्र काँग्रेस अध्यक्षपदाविषयी सर्वच राज्यातील नेत्यांनी त्यांची भूमिका या बैठकीत स्पष्ट केली आहे. पक्षातील एक गट नेतृत्व गुण नसलेल्या व्यक्तींच्या नावाविषयी आग्रही आहे असं यामध्ये दिसून आलंय. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांच्या मते अध्यक्षपदासाठीची काही नावं प्रायोजित आहेत. प्रायोजित नावं समोर आली तर काँग्रेससाठी बलिदान करणाऱ्यांचा हा अपमान असेल असं सुनील जाखड यांचं मत आहे. मुंबईतील औद्योगिक घराण्यांचा अनुनय करणारी देखील नावं या अध्यक्षपदासाठी आली आहेत. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये या नावांची काहीच प्रतिष्ठा नाही. बैठकीनंतरही काही नेत्यांनी ह्याविषयी नाराजी व्यक्त करणारा संदेश राहुल गांधींना पाठवलाय. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राहुल यांनी पुढाकार घ्यावा असाही मतप्रवाह सध्या काँग्रेसमध्ये आहे. या तक्रारीची दखल राहुल गांधींनी घेतली आहे. आज सकाळी काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक झाली, मात्र या बैठकीनंतर एक सूर उमटलाय. राहुल गांधीच सक्षम नेतृत्व करू शकतील असं महत्वाच्या नेत्यांनी म्हटलंय. हमारा सबका युनानिमस ओपिनियन है कि राहुल गांधी जी कंटिन्यू रहे, राहुल गांधी जी ही हमको लीड करे, क्योंकि ये आइडियोलॉजी के खिलाफ फाइट करना है और आरएसएस के खिलाफ फाइट करना है. इनके परिवार ने अपना खून दे के ये जो आज रुतबा है, आज सोनिया जी का या राहुल जी का या प्रियंका का, इसके पीछे कुर्बानियां हैं, त्याग है, और उस त्याग को आज व्यर्थ ना जाने दिया जाए. आज समय की मांग है. कांग्रेस एक बड़े परीक्षा के दौर में से गुजर रही है कि राहुल जी ही संभालें. ये उनका बड़प्पन है कि उन्होंने नैतिक जिम्मेवारी लेते हुए इस पद से हटे हैं, परंतु मैं समझता हूँ वहीं उनका नैतिक दायित्व भी बनता है कि अगर वो समझते हैं कि कांग्रेस का जहाज उनके नेतृत्व में आज मझधार में फंसा हुआ है, तो उस मझधार से बाहर निकालने का भी नैतिक जिम्मेवारी उनकी बनती है. I don't want to comment on the political matters of the Congress party. Thank you. But if you talk about I don't wish to comment. I'll comment internally. All my friends in the media, none of you are part of the CWC. Let it be discussed there. You will get to know what is happening soon. Thank you. तर आजच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. पक्षाला एकसंघ राखण्यासाठी राहुल गांधीच सक्षम आहेत असा सूर आळवण्यात आलाय, तर दलित चेहरा पक्षाच्या अध्यक्षपदी असावा असाही एक सूर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होईल का याची उत्कंठा आता शेगेला पोहोचली आहे. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.